हेलो स्टूडेंट्स, आज अपन 12वी मैथ स्टार्ट करणार आहोत. मैथ्स 2 ओके. एंड त्याच्यामध्ये पहिला लेसन आहे, पहिला टॉपिक आहे कमिशन, ब्रोकरेज अँड डिस्काउंट. खूपच सोप्या पद्धतीने आपण ट्राय करणार आहोत सॉल्व करण्यासाठी, आणि तुम्हाला हे नक्कीच समजेल. जिथे जिथे फॉर्म्युले यूज केले जातील त्यावेळेस ते फॉर्म्युला नोट करून घ्या आणि लक्षात ठेवा. सोप्या पद्धतीने आपण सम सोडवणार आहोत. हा खूपच सोपा टॉपिक आहे असं आपण म्हणूया. एक्सरसाइज 1.1 आपण घेणार आहोत. सम आहे तुमच्या समोर. An agent charges 12% commission on the sale. What does he earn if the total sale amount ₹48,000 or just the seller gets? Okay. So agent आहे. Agent ने 12% commission charge केलेलं आहे सेल वर. Okay. So mention करूया rate of commission. ट्वेल्व पर्सेंटेज. ओके, व्हॉट डज ही अर्न, मग त्याला मिळणार काय इफ द टोटल सेल अमाउंट ₹48,000. टोटल सेल व्हॅल्यू सेकंड राईट अप करून घेऊया. 48,000. ओके फाईन. व्हॉट डज द सेलर गेट, सेलरला काय मिळणार तर नंतर शोधूया. आधी आपण शोधूया काय रेट ऑफ कमिशन. एजंट कमिशन घेतोय, एजंट काम करतोय सेलरसाठी, एजंट सेलरला हेल्प करतोय सेल करण्यासाठी, तर एजंट स्वतःचं कमिशन घेणारच. टोटल व्हॅल्यू जा सेल आहे 48,000 चा, एजंटनी हेल्प केली 48,000 चा सेल करण्यासाठी, बट एजंटला त्याच्यातून या सेल मधून 12% द्यायचे आहेत, तर ते दिल्यानंतर जेवढे राहतील ते सेलर्स. ओके, मग आपण इथे कमिशन काढू. कमिशन लाईन तुम्ही नीट वाचली असेल तर तुम्हाला कळेल कमिशन कशावर आहे. ऑन द सेल किती पर्सेंटेज? 12% ऑफ सेल, टोटल सेल. सो 12/100, पर्सेंटेज म्हणजे डिनॉमिनेटर 100 घ्यायचाच आहे. सेल किती आहे? 48,000 चा, 2 0s असेच गेले. 12 × जी रिमेनिंग राहिली व्हॅल्यू 480, त्याला इंटू करू. सो 12 × 480 कमिशन 5760. तुम्ही पण कॅल्क्युलेट करून चेक करा किती अमाऊंट येते. 5760 ओके, दॅट विल बी कमिशन. ओके, जर हे कमिशन असेल 5760 तर हे कमिशन कोणाकडे जाणार आहे? ऑफकोर्स एजंटकडे. एजंट काय करतोय? हेल्प करतोय सेल करण्यासाठी सेलरला. मग सेलर झालेला सेल मधून सर्टन अमाऊंट कमिशन जे आहे ते पे करणार एजंटला. सो अमाऊंट गेट बाय सेलर, टोटल सेल मायनस कमिशन, झालेल्या सेल मधून कमिशन देऊन टाकलं कुणाचं? एजंटचं. सो टोटल सेल 48,000 चा अँड कमिशन 5760 रुपीज. लेस करा रिमेनिंग अमाउंट इथे असणार आहे विच विल बी गेट बाय सेलर. अमाउंट गेट बाय सेलर लेस फ्रॉम इट 0, 10 − 6 = 4, 9 − 7 = 2, 7 − 5 = 42,240. दॅट इज द अमाऊंट गेट बाय सेलर. ओके, सो फर्स्ट सम जे आहे तिथे झालेलं आहे, तुम्हाला कळलं की नाही तुम्ही नक्कीच सांगा. ठीक आहे, आता आपण जाऊया नेक्स्ट सम कडे. ठीक आहे स्टुडंट, सेकंड सम. अ सेल्समॅन रिसीव्स 3% कमिशन ऑन द सेल्स अप टू ₹50,000. सेल्समॅनला 3% कमिशन मिळतं इफ त्याने 50,000 पर्यंत सेल केला. व्हेरी गुड. अँड 4% कमिशन ऑन द सेल ओव्हर ₹50,000. अँड अगेन 4% कमिशन इफ त्याने 50,000 पेक्षा ओव्हर सेल केला, देन ही विल गेट 4% अगेन. इफ हिज टोटल इन्कम, फाइंड हिज टोटल इन्कम,
ऑन द सेल और विच 2 लाख, 2 लाखचा जो सेल झालाय त्याचा टोटल इन्कम काय असेल, अप टू 50,000 त्याला 3% मिळणार आहे, त्याच्या पुढे ही विल गेट 4%. ठीक आहे, सो आपण इथे आधी लिहून घ्या इन्फॉर्मेशन, कमिशन अप टू रुपीज 50,000 विल बी 3%. तर कॅल्क्युलेट करूया, कमिशन इज इक्वल टू 3% मीन्स 3/100 ऑफ द व्हॅल्यू 50,000. ओके, 2 झिरोज कॉम किती येणार 1,500 हे फर्स्ट कमिशन. ओके, अगेन कमिशन ओवर रुपीज 50,000 से इज इक्वल टू 4%. 50,000 पेक्षा ओवर सेल झाला तर 4% एक्स्ट्रा. ओके, सो सेल ओवर रुपीज 50,000 इज इक्वल टू, फाइंड आउट करावं लागेल ना, टोटल सेल 2 लाख आहे, 50,000 पर्यंत झाला, 50,000 पुढे अमाऊंट किती येते 2 लाख मायनस 50,000, सो अमाऊंट विल बी 50,000 एक्सेस अमाऊंट, सो एक्सेस अमाऊंटला 4%, देअरफोर कमिशन अगेन 4% ऑफ 1,50,000, 2 झिरोज काय 60,000, दिस विल बी अगेन कमिशन, सो एक्स्ट्रा 4% कमिशन आहे. करेक्ट, फाइंड इज टोटल इनकम, टोटल इनकम फाइंड आउट करायचं आहे, दिस विल बी 1, दिस विल बी 2 and therefore is total income 1,500 plus 6,000 from 1 and 2, how much this total income will be 7,500 is टोटल इनकम 7,500. सो सेकंड सम वी डन, सी एंड राइट इट. नेक्स्ट सम, मिस सरस्वती वॉज पेड रुपीज 88,000 एज कमिशन ऑन द सेल. तर मिस सरस्वतीला 88,000 कमिशन मिळालं, तिने सेल केला असेल त्या सेलवर, सेल ऑफ कम्प्युटर्स असं सांगितलं, ऍट द रेट ऑफ 12.5%, 12.5% तिला कमिशन मिळालं किती 88,000. किती कॉम्प्युटर सेल केले माहित नाही, बघूया. इफ द प्राइस ऑफ इच कॉम्प्युटर वॉज रुपीज 32,000, वन सिंगल कॉम्प्युटर 32,000 चा आहे अँड तिला टोटल कमिशन एवढं मिळालेलं. हाऊ मेनी कॉम्प्युटर्स डज शी सेल, म्हणजे किती कॉम्प्युटर्स विकले असावेत हे आपल्याला फाइंड करायचं. हाऊ मेनी कॉम्प्युटर्स डीड, ओके डीड सेशन फाइन, नो प्रॉब्लम, फाइंड आउट करूया टोटल कमिशन जे गिवन आहे ते लिहून घ्यायचं आहे. टोटल कमिशन हाउ मच 88,000. ओके, 12.5% कमिशन रेट आहे, रेट ऑफ कमिशन 12.5%, प्राइस ऑफ वन कॉम्प्युटर 12.5%. ओके, तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की टोटल कॉम्प्युटर्स किती सेल केलं असतात. आपण सिंगल कॉम्प्युटरचा कमिशन फाइंड आउट करूया, बिकॉज टोटल कमिशन आहे, रेट ऑफ कमिशन पण गिवन आहे. सिंगल कॉम्प्युटर आहे तर सिंगल कॉम्प्युटरचं कमिशन फाइंड आउट करूया. सो कमिशन ऑन वन कॉम्प्युटर, सो 32,000 इज कॉस्ट
आणि त्याच्यावर 12.5% कमी असतो टू झिरो स्कॉट. आता या दोघांची इंटू करायची आपल्याला 320 इंटू 12.5 सिंपल मल्टीप्लाय करूया. $4,000 इज कमिशन फॉर वन कॉम्प्युटर. वन कॉम्प्युटरच कमिशन मिळालं बट तुमचा रेट टोटल कमिशन दिलाय ना. ओके मी आता सिंपली तुम्हाला सांगतोय कशा पद्धतीने कॉम्प्युटर्स तुम्हाला नंबर ऑफ कॉम्प्युटर्स मिळतील. सो नंबर ऑफ कॉम्प्युटर्स शी सोल्ड इज इक्वल टू टोटल कमिशन आहे तुमच्याकडे. येस टोटल कमिशन याला वन कॉम्प्युटरचा कमिशनने डिवाइड करा. कमिशन ऑन वन कॉम्प्युटर ओके करूया 88,000 टोटल कमिशन 4,000 सिंगल कॉम्प्युटर कमिशन 3 झिरोज कॉन अँड 4 ने डिवाइड केला 4 2 4 2. सो आन्सर मिळालं काय? येस नंबर ऑफ कॉम्प्युटर शी सोल्ड हाऊ मेनी 22. कळलं की नाही सांगायचं थोडं डिफरंटली बट इझिली सॉल्व्ह केलेला आहे. फक्त आपण कमिशन काढला वन कॉम्प्युटरचा आणि दोघांची डिव्हिडिशन केली आपल्याला आन्सर मिळालं. ओके फाईन सम नंबर 4 आणि द इज अलाउड 6.5% कमिशन ऑन द टोटल सेल्स मेड बाय हर. सो तिला 6.5% कमिशन प्रोव्हाइड केलाय टोटल सेलवर ओके प्लस अ बोनस ऑफ 0.5% ऑन द सेल ओव्हर 20,000 अँड 20,000 पेक्षा जो जास्त एक्सेस सेल झाला त्याच्यावर एक्स्ट्रा बोनस 0.5% आहे. ओके इफ हर टोटल कमिशन अमाउंट टू रुपीज 3,400 टोटल कमिशन इफ हर टोटल कमिशन अमाउंट रुपीज 3,400 ओके देन फाइंड द सेल मेड बाय हर. ओके सो आता सेल फाइंड आउट करायचं आहे आणि ते डबल कमिशन आहे दिस वन ऑल्सो अँड दिस वन ऑल्सो अँड वी डोंट नो सेल आणि ते थोडी कंडिशन डिफरंट ठेवलेली आहे. इट मीन्स आपल्याला कसं सॉल्व करायला हवं लेट सी लेट आपण अजून करूया सेल एक्स असेल जो केलाय कोणी आणि लेट दि सेल मेड बाय अनिता रुपीज एक्स एक्स मध्ये अज्यूम करता. ओके फाईन जर हा टोटल सेल असेल तर त्या टोटल सेलवर कमिशन आहे दिला 6.5% कमिशन ऑन टोटल सेल इज इक्वल टू 6.5% ओके सो कमिशन फाइंड आउट करूया. आपण सेल आपल्याकडे एक्स फॉर्म मध्ये आहे तर एक्स फॉर्म मध्येच आन्सर भेटणार. सेल इंटू 6.5% ओके सो एक्स आहे 6.5/100 सो फाइनल आन्सर 6.5/100 एक्स. ओके तुम्ही असंही म्हणू शकता 65 and 1000 10 ने इंटू केला वर आणि खाली न्यूमिनेटर आणि डिनोमिनेटरला 10 ने इंटू केला 65/1000 एक्स हे झालं कमिशन स्टेटमेंट 1. ओके नाव बोनस सांगितलेला आहे 0.5% ऑन द सेल ओव्हर रुपीज 20,000 इथे राईट अप करूया. बोनस ऑन सेल ओवर रुपीज 20,000 इज इक्वल टू 0.5%. ओके सो कॅल्क्युलेट करूया बोनस ओके किती 0.5% हाफ म्हणजे किती म्हणता येतील 0.5% म्हणायचं हाफ म्हणजे 0.5 असतात सो टेक 0.5%
0.5 अपॉन 100 इंटू इंटू कितनी सेल ओवर 20,000 ना टोटल सेल एक्स 20,000 एक्सक्लूड के लिए तर, ओवर एक्स्ट्रा सेल कि गला तो कहना अपने ओके सो 0.5 अपॉन 100 इंटू एक्स है एक्स ला इंटू गला माइनस या आउटर नंबर नी एक्स ला इंटू गला तो या आउटर नंबर नी याला सुधा इंटू होना 0.5 अपॉन 100 इंटू 20,000 ओके टू जीरो कट इंटू करू ओके फाइन याचा पॉइंट तुम्ही काढू शकता 5 अपॉन 1000 होणार एक्स माइनस इकडे किती होणार 200 इंटू 5 सो 2 झिरोज एंड 2 5 आर 10 आणि पॉइंट दिला म्हणजे 100 विल बी आंसर ऑफ दिस मल्टिप्लिकेशन सो दिस विल बी कमीशन बोनस कमीशन ओके स्टेटमेंट 2 फाइन सो टोटल कमीशन जे मिळालंय एवढा मिळाला बोनस मिळाला एवढा बट फायनली त्यांनी सांगितलं आहे टोटल कमिशन म्हणजे ओव्हरऑल कमिशन जे आहे ते किती आहे टोटल कमिशन 3,400 रुपीज ओके टोटल कमिशन मीन्स अवर दिस कमिशन ऑल्सो अँड दिस कमिशन ऑल्सो सो ऍडिशन ऑफ दॅट 65 अपॉन 1000 एक्स प्लस 5 अपॉन 1000 एक्स माइनस 100 इज इक्वल टू 3,400 बरोबर हा ब्रॅकेट आणि हा यांचे ऍडिशन कमिशन आणि बोनसचे ऍडिशन टोटल कमिशन होणार 3,400 सो नॉर्मल कमिशन अँड नॉर्मल बोनस बोथ तिला मिळणारच आहे सो दोन्ही मिळाले म्हणजे तो टोटल कमिशन झाला ऍड करूया दॅट सो इथे 1000 हा सेम डिनॉमिनेटर 1000 राईट वन्स डिनॉमिनेटरचे ऍडिशन नाही होत 65 प्लस 5 किती येणार ते एक्स ओके टेक 100 टू दॅट साईड इट विल बी प्लस कॅल्क्युलेशन कॉन्सन्ट्रेट करा हियर 70 अपॉन 1000 एक्स अँड हियर 3,500 10 विल बी कट हियर 7 अपॉन 100 एक्स इज इक्वल टू 3,500 टेक कंप्लीट फ्रॅक्शन टू दॅट साईड That side means side of opposite side of is equal to. So fraction will be reverse because we are changing side. Side badalni fraction reverse hona. So into kuriya or divide kuriya. 5 7 sa. 700 into 10 100. Kiti hona? Sorry. It is 7 na. So divide again. 7 5 जा 500 इंटू 100 सो एक्स इज इक्वल टू 50,000 व्हाट इज एक्स टोटल सेव मेड बाय अनिको टोटल सेव मेड बाय अनिता इज इक्वल टू रुपीज 50,000 यू गेट इट तुम्हाला समजलं की नाही पहा आणि नोट डाऊन करून घ्या आपल्या बुकमध्ये ओके नेक्स्ट सम सम नंबर 5 प्रिया गेट सैलरी ऑफ रुपीज 15,000 प्रियाला सैलरी मिळते 15,000 ची पर मंथ प्लस कमिशन मिळत आहे 8% इफ तिने सेल 50,000 जास्त केला सो त्याच्या जी एक्सेस अमाऊंट असेल ओव्हर 50,000 सेल जो असणार त्याच्यावर 8% तिला कमिशन मिळत आहे इफ शी गेट्स रुपीज 17,400 इन अ सर्टन मंथ एका मंथ मध्ये तिला 17,400 मिळालं फाइंड द सेल मेड बाय हर इन दॅट मंथ किती सेल तिने केला असं ओके लेट टोटल सेल मेड बाय प्रिया बी रुपीज एक्स एक्स अजून केला की तिने टोटल सेल एक्स केला असा ओके फाईन तिला सॅलरी किती मिळते आहे सॅलरी पर मंथ रुपीज 15,000 अँड सिंगल मंथ मध्ये तिला टोटल इन्कम मिळालाय 17,400 सो जर 15,000 जर तिची सॅलरी जर असेल तर रिमेनिंग कमिशन नाही का होणार सो कमिशन
is equal to 17,400 minus 15,000. Right? So 2,400 will be commission. Okay, but rate of commission is, but rate of commission is over rupees 50,000 say 8% hai, kitni hai 8%. Okay, so commission is equal to 8% of total sale X hai and 50,000 less ko ya. Mujhe 50,000 sodun sa excess sale hai. Tyacha sathi bolta na te. Okay. Commission value madhe bhetlela hai 2,400. 8 upon 100. And ithe X minus 50,000. Ata hi solve karayacha. Take 8 upon 100 to this side. Okay. इंटू रिवर्स होणार फ्रॅक्शन जसं मगाशी की मगाशी दिला आपण 100 अपॉन 8 आणि या साईडला एक्स मायनस 50,000. ओके 8 3 24 300 300 इंटू 100 30,000 एक्स मायनस 50,000 मायनस 50,000 ला या साईडला आणा सो 30,000 प्लस होणार ना ते येस साइड चेंज साइन चेंज ऐड करा बाजूली तुम्ही इट विल बी 80,000 होणार 80,000 ऑफ वैल्यू ऑफ एक्स आणि ती वैल्यू कशाची आहे सेल मेड बाय पिया सेल मेड बाय पिया इज रुपीज 80,000 एंड वी गेट फाइनल आंसर सब कळलं की नाही चेक करा आणि राईट डाऊन करून घ्या ओके नेक्स्ट द इनकम ऑफ ब्रोकर रिमेन्स अनचेंज दो द रेट ऑफ कमिशन इज इंक्रीज फ्रॉम 4% to 5% इनकम अनचेंज आहे कमिशन त्याचं 4% to 5% गेलाय बट इनकम सेमच राहील ओके फाइंड द परसेंटेज रिडक्शन इन द वैल्यू ऑफ बिजनेस इट मीन्स वैल्यू ऑफ बिजनेस रिड्यूस झाली आहे बट ती किती परसेंटेज झाली ती फाइंड आउट करायची ओके सो आधी 4% त्याला मिळत होते त्या बेसिसवर कॅल्क्युलेट करूया लेट द ओरिजिनल वैल्यू ऑफ बिजनेस बी रुपीज 100 कमिशन किती होता 4% म्हणजे ऍक्च्युअल कमिशन रुपीज मध्ये किती मिळाला 100 × 4% सो नॉर्मल कमिशन किती मिळणार 4 सो स्टार्टिंगला मिळणार कमिशन 4 ओके लेट न्यू व्हॅल्यू ऑफ बिझनेस बी रुपीज एक्स न्यू वैल्यू ऑफ बिजनेस बी रुपीज एक्स ओके फाइन कमीशन किती मिळतो न्यू वैल्यूला वैल्यू चेंज झाली कमीशन 5% आला 5% ओल्ड बिजनेसला 4% होता ज्यावेळेस वैल्यू आपण 100 घेतली न्यू वैल्यू 5 ओके सो कमीशन किती मिळाला 5% फाइन वैल्यू किती घेतली एक्स सो कमीशन 5% होणार व्हॅल्यूचा एक्स इंटू 5/100 फायनली डिवाइड केलं 20 सो कमिशन किती एक्स अपॉन 20 करेक्ट येस कमिशन आधी 4 मिळालं नंतर एवढा मिळालं बट इन्कम कमिशन हा इन्कम आहे त्याच्यासाठी इन्कम त्याचा अनचेंज आहे म्हणजे इक्वल आहे सो 4 एंड ते इक्वल येणार देर फोर 4 इज इक्वल टू एक्स अपॉन 20 ओके 20 कडे घेऊया सो एक्स इज इक्वल टू किती येणार 80 न्यू बिझनेस व्हॅल्यू किती आली 80
मीन्स आधी होती 100, न्यू वैल्यू 80, 100 ची कंपैरिजन आहे म्हणजे 20 कमी झाले. सो रिडक्शन इन द वैल्यू ऑफ बिजनेस बी 20% डायरेक्टली सांगायचं. देअरफोर रिडक्शन इन द वैल्यू ऑफ बिजनेस इज 20%. कसं कॅल्क्युलेट केलं? सिंपल सम आहे. आधी बेसिक वैल्यू 100 घेतली, न्यू वैल्यू ऑफकोर्स डिफरंट असणार आहे. जर ही 100 आहे तर इथे पण 100 नाही घेता येणार. ही डिफरंट मीन्स एक्स अज्यूम केली आणि ती वैल्यू काय फाइंड आउट केली 80. मग ती कॅल्क्युलेट केल्यानंतर मिळाली यांच्यातला डिफरन्स रिडक्शन असणार आहे. अँड रिडक्शन विल बी 20%. ओके सो स्टुडंट्स, आपण इथे आजच्या व्हिडिओमध्ये 6 सम सोडवलेले आहेत आणि तुम्हाला हे समजले की तुम्ही नक्कीच सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचे सम्स घेणार आहोत. तुम्हाला जर आजच्या व्हिडिओचे सम समजले असतील तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.